अगोदर हे ऐका. प्रगती जोरात चालू आहे आता, पण आहोत हिंदमाताला आणि इथे पाणी कसं कमी तुंबेल किंवा पाणी तुंबणारच नाही ह्याचा प्रयत्न आहे. ब्रिज कँडी असो, मरीन ड्राईव्ह असो, काही काही ठिकाणी हाय डेन्सिटी एरिया असल्यामुळे काम थोडं कमी हळू चालतं, कारण आपण 40 युटिलिटीजचं डक्टिंग करतोय, परत रात्रीच काम करता येतं. तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या लक्षात घेऊन आपण काम करतोय. काम थोडं उशीरा सुरू झालंय, परंतु स्पीड मात्र आपली चांगली आहे, कारण आपण कॉन्ट्रॅक्टर पण यावेळी जास्त वापरले त्याच्यामध्ये. आणि काम आज जर पाहिलं तर 60-65% झालेलं काम दिसतंय आणि 31 मे पर्यंत पूर्ण होणार. आणि आता हे चित्र पहा. गुरुवारी रात्रीपासून पावसानं मुंबईकरांना करून दाखवलं. गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस असा काही बरसला की मुंबईकरांचा वीकेंड एक दिवस अगोदरच सुरू झाला. वांद्रे, सायन, माटुंगा, विद्याविहार, हिंदमाता, मालाड या परिसरात पाणी साचलं. पूर्व आणि पश्चिम उपनगरवासियांची तर अक्षरशः दैना उडाली. मुंबई में लगातार मूसलाधार बारिश की वजह से जगह जगह जल जमाव हो गया है. आप देख सकते हैं मुंबई के घरों में भी पानी इस वक्त घुस गया है. ये मध्य मुंबई का इलाका है, परेल इलाका, जहां पर ये आप देख सकते हैं कि कांगावाड़िया बिल्डिंग है उसके एंट्रेंस में किस तरह से घुटना भर पानी है. जाहिर है कि जो लोग हैं, जो महिलाएँ घरों से निकलना है, जिनको कहीं जाना है, वो उनके हालात बहुत बद से बदतर हैं. वडाळा, माझगाव, माहीम, हिंदमाता या परिसरात वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या, त्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं. मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. माटुंगा रोड या स्टेशनच्या बाहेर आपण आहोत. या ठिकाणी बघू शकता स्टेशनच्या ठिकाणी जे ट्रॅक आहे त्याच्यावर पूर्णतः पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळे लोकल ज्या वेस्टर्न लाईनच्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत, पूर्णतः थांबलेल्या आहेत. स्लो स्लो ट्रॅक पद्धतीने जरी जात असल्या तरी त्या तितकीशी गती नाही आहे, त्यामुळे बहुतांश लोकल सकाळपासून बंद आहेत. परळ आणि एल्फिस्टन मध्ये अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. ठाणे स्टेशन परिसरात आणि शहरातल्या अनेक ठिकाणी पावसानं नागरिकांची चांगलीच दैना उडवली. अनेक ठाणेकर कित्येक तास रेल्वे स्टेशनवर ताटकळून घरी परतले. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. लोकल बंद असल्यामुळे मुंबईकरांना रेल्वे ट्रॅक मधून पायपीट करण्याची वेळ आली. कल्याण स्थानकात अनेक जण अडकून पडले होते. तर अशा रीतीनं पावसानं ओपनिंगलाच आपला स्ट्राईक रेट दाखवून दिला आणि पालिकेला पहिल्याच बॉलमध्ये क्लीन बोल्ड करून टाकलं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.